प्रोजेक्ट प्लॅनिंग प्रकल्प नियोजन. ह्या व्हिडिओमधून आपण प्रोजेक्ट प्लॅनिंग अर्थात प्रकल्प नियोजन म्हणजे काय हे समजून घेणार आहोत. पण त्याआधी आपण प्रोजेक्ट म्हणजे नेमकं काय हे समजून घेऊया. आपण जे काही व्यावसायिक काम करतो त्यात वाढ होण्यासाठी आणि टिकून राहण्यासाठी आपण विशिष्ट कामांची बांधणी करतो. एकामागे एक आपण ती जबाबदारी पूर्ण करत असतो आणि आपल्या कामाचं ध्येय गाठतो. हे आपलं प्रोजेक्ट असतं. म्हणजेच अ ठिकाणी काम ठरवणं आणि ब पर्यंत काम पूर्ण करण्याच्या या प्रक्रियेला प्रोजेक्ट असं म्हणतात. तुम्ही जी नोकरी करता त्यात ठराविक कामं नेमून दिलेली असतात, ते तुमचं प्रोजेक्ट झालं. व्यवसाय करणाऱ्या व्यक्ती व्यवसाय मिळवण्यासाठी जी कामं ठरवून घेतात त्या संपूर्ण प्रक्रियेस आपण त्याचा प्रोजेक्ट म्हणू शकतो. आता आपण याची काही उदाहरणं पाहू. राकेश अकाउंटंट म्हणून नोकरी करतो. खाजगी कंपनीत तो अकाउंट विभाग सांभाळतो. सगळ्या नोकरदारांचा पगार वेळेवर काढणं, सगळ्यांच्या सुट्ट्यांचा हिशोब ठेवणं, कंपनीला झालेला नफा तोटा यांचा अहवाल ठेवणं या त्याच्या ठरवून दिलेल्या जबाबदाऱ्या आहेत. त्याच्या नोकरीतील या सर्व जबाबदाऱ्या हे त्याचं नियमित प्रोजेक्ट आहे असं आपण इथं समजू. त्याला कंपनीच्या अधिकाऱ्यांनी गुंतवणुकीबद्दल थोडी माहिती काढायला सांगितली, ज्यामुळे कंपनीला फायदा होईल व त्याची आर्थिक मिळकत वाढेल. आता राकेशला दिला गेलेला हा एक अधिकचा प्रोजेक्ट आहे. हा आपण अ पॉइंट असं समजू. राकेश ही सोपवलेली जबाबदारी पूर्ण करण्यासाठी वेगवेगळ्या बँक आणि गुंतवणूक संस्था यांच्याविषयी माहिती मिळवेल, त्यांची प्रत्यक्ष जाऊन भेटही घेईल, त्यांची तुलना करेल आणि त्यानुसार कंपनीने कुठल्या बँकेत किती रक्कम किती कालावधीसाठी गुंतवली पाहिजे ही सर्व माहिती वरिष्ठांसमोर मांडेल. हा झाला ब पॉइंट. राकेशकडे ज्या जबाबदाऱ्या आहेत त्या त्याचं नियमित असणारं प्रोजेक्ट आहेत आणि त्याला वरिष्ठांनी जी वेगळी जबाबदारी सोपवली ते त्याला ठराविक कालावधीमध्ये पूर्ण करण्याचा प्रोजेक्ट आहे असं आपण म्हणू शकतो. हे नोकरीतल्या प्रोजेक्टचं उदाहरण होतं. तसंच व्यवसायातील एक उदाहरण पाहू. अभिषेक एक टूर्स आणि ट्रॅव्हल्सचा व्यवसाय करतो. हा संपूर्ण व्यवसाय हा त्याचा एक प्रोजेक्टच आहे. पण जेव्हा सुट्टीचे महिने सुरू होतात त्याआधी अभिषेक काही प्रेक्षणीय स्थळांवर टूर्स आयोजित करण्याचं एक प्रोजेक्ट हाती घेतो. हा त्याचा अ पॉइंट झाला. आता त्यासाठी तो विचार करून काही ठिकाणं ठरवेल, तिथल्या स्थळांची माहिती काढेल, तिथली हॉटेल्स आणि प्रवासासाठी लागणाऱ्या साधनांची माहिती मिळवेल, टूरची किंमत ठरवेल, त्यानंतर याची प्रसिद्धी कुठे कुठे करायची, कुठल्या ठिकाणी प्रसिद्धी केल्याने त्याला कसा फायदा होईल या सगळ्याची व्यवस्थित माहिती मिळवेल. हा झाला त्याचा ब पॉइंट. इथे अभिषेकचा व्यवसाय हा त्याचा प्रोजेक्ट आहेच, पण त्यांनी टूर आयोजित करायचं ठरवलं. व्यवसायात वाढ होण्यासाठी त्यांनी तयार केलेला हा एक वेगळा प्रोजेक्ट. एव्हा ना तुम्हाला प्रोजेक्ट म्हणजे काय हे कळलंच असेल. पण आता पाहिलेल्या उदाहरणातून प्रोजेक्ट प्लॅनिंग म्हणजे काय याचीही तुम्हाला कल्पना आली असेलच. प्रोजेक्ट प्लॅनिंग यास आपण प्रकल्प नियोजन असं म्हणतो. व्यावसायिक प्रगती होण्यासाठी ज्या कोणत्या कल्पनेचा विचार केला जातो तिथपासून ती कल्पना साकार होण्यापर्यंत ज्या काही क्रिया करण्याची व निर्णय घेण्याची गरज असते त्यास आपण प्रोजेक्ट प्लॅनिंग असं म्हणूया. यामध्ये ती कल्पना कशी राबवायची, कुठे राबवायची, त्याला किती खर्च येणार आहे, यासाठी किती वेळ लागणार आहे अशा विविध पैलूंचा विचार केला जातो.